नमस्कार, आवाज जनसामान्यांच्या न्यूज चॅनल मध्ये आपणा सर्वांचे सहर्ष स्वागत। मी दत्तात्रय गुरव, पाहूयात आजच्या ठळक घडामोडी। पर्यंत जिल्ह्यामध्ये जे तुम्ही पालकमंत्र्यांवर सातत्याने टीका करायचे, आता तेच तुमच्या युतीतील एक घटक आहेत, नेमकं कशी अडचण होईल का काय? नाही, गुलाबराव पाटील साहेब आणि माझं आम्ही काही एकमेकांचे केळीचे आमचे बांधात वरून किंवा खोडावरून काही वाद नव्हते, त्यामुळे गुलाबराव पाटील साहेबांच्या संदर्भात मी जे बोलत होतो किंवा ते जे काही बोलत होते हे एकमेकाला विकासाच्या संदर्भातल्या सूचना माझ्या उणीवावर त्या ठिकाणी लोकप्रतिनिधींना आम्ही आवाज उठवत होतो। आज मला कळालं शिंदे साहेबांच्या रूपानं, गुलाबराव पाटील साहेबांच्या वक्तव्याने की त्यांची किती गळचेपी व्हायची, म्हणजे त्यांची इच्छा असून देखील काही गोष्टी होऊ शकत नव्हत्या। स्वतः शिंदे साहेबांसारख्या मोठ्या नेत्याची आणि महाराष्ट्रात आपण बघितलं की सात बंधाऱ्याच्या बोलूंची पर्यावरणाची मान्यता सहसामान्य होऊ नये। मला वाटतं की आता आमच्या वाघाची सुटका झाली की जो त्या तावडीत होता, आता हा वाघ नक्कीच भाजपाच्या सोबत आला की एक चांगल्या पद्धतीने विकासाची जी अखिल्ली कामं होतील, त्यामुळे मला असं वाटतं की आता ही वेळ मागच्या काळात विकासाचे जे बॅकलॉग ते भरून काढण्याचे, आणि निश्चित गुलाबराव पाटील असतील, आमचे सगळे आमदार असतील, आमचे नेते गिरीशभाऊ असतील किंवा देवेंद्रजी शिंदेसाहेब असतील, यांच्या माध्यमातून ते आम्ही त्या ठिकाणी भरून काढू। शेवटचा प्रश्न, जळगावतून जी विमान सेवा आहे ती बरीच विस्कळीत झालेली आहे, लोकांच्या बऱ्याच वेळा अडचणी असतात, त्या संदर्भात काही पाठपुरावा सुरू आहे का? नेमके कधीपर्यंत ती पूर्ववत होईल? जळगाव विमानतळाच्या संदर्भामध्ये आपल्या महाराष्ट्रात एकमेव वैमानिक प्रशिक्षण केंद्र मंजूर करण्यात आलं, त्याची सुरुवात त्या ठिकाणी झालेली आहे। मागच्या काळात उडान उडे देश का आम नागरिक याच्या माध्यमातून एक खासगी कंपनीची सेवा अहमदाबाद त्या ठिकाणी मुंबई कोल्हापूरची सुरू होती, पण दुर्दैवाने ती कंपनी दिवाळखोरीत गेली, त्याच्यामुळे ती सेवा बंद पडली। पण त्या काळामध्ये मीनवेल आपण नाईट लँडिंग, इतर इन्फ्रास्ट्रक्चर, जवळजवळ 40-42 कोटीच्या सुविधा उपलब्ध करून आपण एक अद्ययावत विमानतळ तयार करून त्या ठिकाणी आता मागच्याच 2 महिन्यापासून मी सातत्याने शिंदे साहेबांना भेटून त्या ठिकाणी जळगावच्या साठी इंदोर पुणे मुंबई गरजेची किती आहे कनेक्टिव्हिटी याचं बाब लक्षात आणून दिली, आणि लवकरच नॉन आरसीएस बेसिसवर, म्हणजे आता दर पण कमी लागले पाहिजे, कारण की आता उडान हे सप्लाय टेन्युअर, आता नॉन उडान नॉन आरसीएस बेसिसवर आता त्या सुविधा मिळण्यासाठी कंपनींना स्लॉट ट्रान्सफर करणे, त्या सगळ्या परमिशन देणे, त्यामुळे त्या सुविधा नक्की होतील। दिवाळखोरीत ट्रूजेट कंपनी आल्यामुळे ती सेवा विस्कळीत नाही तर बंद पडली, ती पण कंपनी आता टेकओव्हर होते, त्यामुळे ती सुरू होईल। पण मीनवाईल आता